आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे पन्हाळा तालुक्यामधील तांदुळवाडी इथं डोंगर खचण्यास सुरुवात झालेली आहे. नागरिक भीतीच्या छायेखाली असून छोट्या दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे. 1200 लोकसंख्येचं गाव त्यामुळे भीतीच्या छायेत आलेलं आहे. परिसरामध्ये छोट्या दरडी कोसळण्यास सुरुवात झालेली आहे. पन्हाळा तालुक्यामधल्या तांदुळवाडी इथं डोंगर खचायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी देखील पावसाचा जोर कायम आहे. तर नागरिक आता भीतीच्या छायेखाली आहेत. छोट्या दरडी या ठिकाणी कोसळण्यास सुरुवात झालेली आहे. 1200 लोकसंख्या या गावामध्ये आहेत. 1200 लोकसंख्या वस्तीचं हे गाव जे आहे ते आता भीतीच्या छायेत आहे. त्यामुळे प्रशासनाला या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. तातडीनं या ठिकाणी खरं तर मदत कार्य केलं पाहिजे. 1200 लोकसंख्या या ठिकाणी आहे, वस्ती आहे आणि नागरिक त्यामुळे आता दरडी खचण्यास सुरुवात झाल्यामुळे भीतीच्या छायेत आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे एकतर कोल्हापूर येथून तांदुळवाडी इथं डोंगर खचण्यास जी सुरुवात झाली, नागरिक या ठिकाणी आहेत, नागरिक अडकलेले आहेत. 1200 लोकसंख्या या ठिकाणी असून गाव भीतीच्या छायेत गेलेलं आहे. प्रशासनानं सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि कोल्हापुरातनंच एक मोठी बातमी आता येते, ती म्हणजे वाहणाऱ्या पंचगंगा नदीची संथ गतीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 35 फूट 10 इंचावर असून जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेलेत. तर राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 1350 क्युसेक्सनं नदी पात्रात विसर्ग होतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूरची तहान भागवणारं राधानगरी धरण हे आता 73.34% इतकं भरलं आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या पात्राबाहेर आल्यात. बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाण्यात सुद्धा पावसाचा जोर पाहायला मिळाला. संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. तर केदार नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी जे आहे ते गावात शिरलंय. बावनबीर गावात हे पाणी शिरलेलं असून बावनबीर ते टुणकी मार्ग वाहतुकीसाठी त्यामुळे आता बंद ठेवण्यात आलाय. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. तर आपला जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी उंच ठिकाणी जाऊन आसरा घेतलेला आहे. ही आपण परिस्थिती पाहतोय बुलढाणा जिल्ह्यातली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची एंट्री या ठिकाणी आपल्याला पावस मिळालेली आहे. जळगाव जामोद असेल, संग्रामपूर असेल, मलकापूर असेल, या संपूर्ण गावाला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संग्रामपूर आणि जळगाव जामोदमध्ये परिस्थिती तर अतिशय बिकट या ठिकाणी झालेली आहे. ढगफुटी जन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. टुणकी असेल, बावनबीर असेल, या गावामध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळं काही नागरिक जे आहेत ते गावामध्ये अडकून पडलेले आहेत आणि संपूर्ण गावाला पुराने वेढा घातल्या असल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळं टुणकी असेल, बावनबीर असेल, या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा जीव जो आहे तो धोक्यात सापडलेला आहे. रात्रभरापासून मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरूच आहे आणि त्या पावसाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे. शेकडो हेक्टर शेतीमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. अजूनही पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी कायमच आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले असल्याचं चित्र आपल्याला पाहावं मिळत आहे. राहुल खंडारे, न्यूज 18, लोकमत, बुलढाणा. काही संकेत देत असतो. आणि आता बातमी अकोल्याच्या अकोट तालुक्यामधल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा महसूल मंडळात बहुतांश गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतीसह पिकांचं आणि घरांचं नुकसान झालंय. तर शहापूर, माऊली, जितापूर, रुपागड, बेलुरा, पिंपरी खुर्द, पिंपरी जैन, एदलापूर, खैरखेड, उमरा, लाडेगाव, मक्रपूर, शिवपूर, नेविरी, लोहारी आणि शिरसोली या गावांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलंय. अनेक शेतही पाण्याखाली गेलेली आहे. तर वर्ध्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. वर्ध्याचं लोअर वर्धा धरणाचे
13 दरवाजे उघडण्यात आलेले असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। तर नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने 3 तालुक्यांमधल्या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि यानंतर बातमी आहे, वाशिम मध्ये मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळतोय। कारंजा तालुक्यामध्ये बेमळा नदीला महापूर आलेला असून पुरामुळे लाडेगाव पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरून 5 ते 7 फूट उंचीवरून नदीचं पाणी वाहत असल्यानं वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। तर पूल पाण्याखाली गेल्यामुळे लाडेगाव, पिंपरी आणि पिंपळगावचा संपर्क तुटलेला आहे। नदीला आलेल्या पुरामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थ अडकलेत। वाशिम मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून कारंजा तालुक्यामधल्या हिवराळ आहे परिसरात कमळगंगा धरण ओव्हरफ्लो झालाय। तर धरणाचं पाणी जे आहे ते गावात शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। मुसळधार पावसामुळे औरंगपूर आणि ब्रह्मणवाडा गावाचा संपर्क तुटलाय। यवतमाळमध्ये सुद्धा बेमळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे। तर पाण्याची पातळी नियंत्रित राहावी म्हणून धरणाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आणि अरुणावती धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले असून पाण्याचा विसर्ग पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर आता मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील जामडोह इथल्या नाल्याला पूर आलाय। गावाला जोडणाऱ्या या नाल्यावर असलेल्या पुलावरून 5 फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत असल्यामुळे जामडोह गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे राळेगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर येऊन सगळं पाणी शेतांमध्ये शिरलंय आणि लावलेल्या पिकासह जमिनीही सुद्धा खरडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। वारा आणि बोरीमेंगापूर पुलावरून पाणी वाहू लागल्यानं संपूर्ण शिवार जलमय झालेला आहे। या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे वाघाडी नदीला पूर आल्यानं गावात पुराचं पाणीही शिरलंय आणि त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। संपूर्ण कोरेगाव यावली गावाला पुराचा वेढा बसलाय। मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झालाय। या पावसामुळे नद्यांना पूर आलेला असून अनेक ठिकाणी धबधबे कोसळताना दिसतात। नांदेडमध्ये इस्लापूर जवळचा सहस्त्रकुंड इथला पैनगंगा नदीवरचा धबधबा प्रवाहित झालाय। तर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा धबधबा आज पुन्हा खळाळून वाहतोय। तर या धबधब्यामुळे आता पर्यटकांची पावलं सहस्त्रकुंडाकडे वळणार आहेत। यंदा पावसाला थोडा उशीर झाल्यानं हा धबधबा आता प्रवाहित झालाय। सातपुड्यामधील डोंगर रांगांमध्ये गेली 2 दिवस मुसळधार पाऊस झाल्यानं जळगावच्या रावेर तालुक्यातल्या मंगरुळ धरण ओसंडून वाहत आहे। पहिल्यांदाच भोकर नदीला पूर आल्यानं या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुराच्या पाण्यामुळे बहुतेक ठिकाणी पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक खोळंबली आहे। सातपुडा पर्वतामध्ये हे धरण असल्यानं निसर्गाच्या सानिध्यात धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। दरम्यान पुराच्या पाण्याचा धोका असल्यानं नागरिकांनी पाण्यात जाऊ नये अशा सूचना प्रशासनानं दिल्यात। तर पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील माळीण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसात ब्रुमा नदी दुथडी भरून वाहू लागली। डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। पावसामुळे परिसरातील भातशेतीच्या कामांना देखील वेग आलाय। जुन्या आणि नवीन माळीण गावासमोरून वाहणाऱ्या ब्रुमा नदीला पूर आल्यामुळे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर आता कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। या पाण्यामध्ये गाड्या बंद पडत आहेत, वाहतुकीला मोठा फटका बसतोय। तर शहराच्या मुख्य रस्त्यावरच पाणी आल्यानं वाहतूक मंदावलेली आहे। कल्याण शहरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे। पावसामुळे
सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। तर डोंबिवलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय। या ठिकाणचा स्टेशन परिसर जलमय झालेला आहे। स्टेशन भागातील दुकानांमध्ये पाणी शिरले आणि पडणारा पाऊस आणि साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे। साचलेल्या पाण्यातून डोंबिवलीकरांना वाट काढताना कसरत करावी लागतीय। नाल्याची व्यवस्थित सफाई न झाल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। तर दोन दिवसांपासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वर्तवण्यात येते। नालासोपाऱ्यामध्ये पावसाचं थैमान सखल भागात पाहायला मिळते। सखल भागामध्ये पाणी साचलेलं असून पोलीस स्टेशनला देखील पाण्याचा वेढा बसला। नालासोपाऱ्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे तिथले रस्ते सुद्धा जलमय झालेत। तर पोलीस स्टेशनला आपण ही पोलीस स्टेशनचे दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी चहूबाजूनं पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर बुधवारी मध्यरात्री दरड कोसळली आणि या दुर्घटनेत अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। या दरड दुर्घटनेमधील शोध मोहिमेचा आजचा तिसरा दिवस आहे। इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या ही 24 पोहोचलेली असून दुर्घटनेच्या 72 तासांनंतर देखील 103 जण अजूनही बेपत्ताच आहेत। त्यांच्या शोधाची आशा मावळली आहे। दाट धुकं आणि मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत। दुर्घटनेच्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असून विनामशीन फावडे, कुदळ यांच्या मदतीनं इतका ढिगारा उपसणं कठीण झालेलं आहे आणि त्यामुळेच आजच शोधमोहीम थांबविली जाण्याची दाट शक्यता आहे। तर NDRFसह TDRF, स्थानिक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, सिडको आणि त्याचबरोबर इमॅजिकाचे कामगार बचाव कार्यात गुंतलेले आहेत। इरशाळवाडीमध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती आहे आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून फवारणीसुद्धा या ठिकाणी केली जाते। तसंच गावात तात्पुरतं रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे। आणि या बातमीसह पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे। ब्रेकनंतर लगेचच परतणार आहोत, इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।